मराठी सिनेसृष्टीतील चंद्रा म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर हिने मराठी तसंच हिंदी सिनेमा मालिका रियालिटी शो मध्ये विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सध्या ती आपल्याला छोट्या पडद्यावरील डान्स रियालिटी शो झलक दिखलाजा मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली दिसून येते. आता मात्र अमृताला बिग बॉस मध्ये जाण्याची इच्छा आहे, परंतु काही कारणांमुळे ती बिग बॉस मध्ये जाऊ शकत नाहीये. याबाबतचा एक मोठा खुलासा नुकताच अमृताने केला. अमृताला बिग बॉस मध्ये येण्याची इच्छा असून तिला अनेक वेळा बिग बॉस कडून ऑफर सुद्धा मिळाली, परंतु एका कारणामुळे ती बिग बॉस मध्ये अद्याप सहभागी झालेली नाहीये. एका मुलाखतीत हे कारण काय आहे हे तिने सांगितले. अमृता म्हणाली की मला बऱ्याच वर्षांपासून बिग बॉसची ऑफर मिळते, पण निर्मात्यांना मी सांगत आली आहे की जेव्हा माझा नवरा मला जा म्हणून सांगेल तेव्हाच मी या शो मध्ये सहभागी होणार. मला हा शो खूप आवडतो आणि मला या शोचा भाग व्हायलाही नक्कीच आवडेल, पण जेव्हा मला माझा नवरा म्हणेल की ठीक आहे जा आणि शो कर तेव्हाच मी हा शो करेन, कारण माझा नवरा माझ्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतो. जसं की मी जे काम करते त्यात त्याची खूप इन्व्हॉल्वमेंट असते. जसं की झलक दिखलाजा हा शो जो मी करते त्यात मी माझ्या डान्स मध्ये किती एनर्जी देते, मी रिहर्सल करते की नाही, अशा सगळ्याच गोष्टींची तो काळजी घेत असतो, मला प्रोत्साहन देत असतो. तर मग तो जेव्हा म्हणेल की ठीक आहे बिग बॉस तू कर तेव्हाच मी हा शो करेन, असं अमृता बिग बॉसच्या शो मध्ये सहभागी होण्याबद्दल म्हणाले. त्यामुळे जेव्हा पती हिमांशु सांगेल तेव्हा अमृता बिग बॉस मध्ये दिसू शकेल हे मात्र नक्की आहे. नहाने के लिए ठीक 5 बजे एक गरम पानी मिल जाना चाहिए, वरना क्या? वरना मैं ठंडे पानी से नहा के चला जाऊंगा. इतनी हैपनिंग लाइफ थी मेरी इंडिया में, झंड कर दिया मेरी जिंदगी की. क्या कर दिया? झंड. झंड मतलब? झंड मतलब डिस्ट्रॉय. अमृत आणि हिमांशु यांचं 2014 साली लग्न झालं. दोघही नच बलिये या डान्स रियालिटी शो मध्ये एकत्र दिसून आले होते. मनोरंजन विश्वातील ही सर्वांचीच आवडती जोडी आहे. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावते. अमृत आणि हिमांशुला एकत्र पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. सध्या अमृता आपल्याला झलक दिखलाजा या शो मध्ये एकापेक्षा एक हटके परफॉर्मन्सेस देताना दिसून येते. अमृताला बिग बॉस मध्ये पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी युट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.